डे एवरीबडी, मी प्राध्यापक सोळंकी, आर डी एस पी कॉलेज भूम, जिल्हा उस्मानाबाद, वाणिज्य विभाग. आज आपण पुस्तपालन लेखाक्रम या विषयातील नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या खात्यातील 14 नंबरचं गणित पाहणार आहोत. येसुबाई महिला मंडळाच्या 1 एप्रिल 2018 रोजीचा ताळेबंद दिलेला आहे आणि त्याचं प्राप्तिशोधन खाते 1 दिलेलं आहे. आपल्याला त्यात ताळेबंद दिले 1 एप्रिल 2018 ज्यामध्ये आणि प्राप्तिशोधन खाते 31 मार्च 2019 म्हणजे हे वर्षाची सुरुवात आहे आणि प्राप्तिशोधन खातं हे शेवट आहे वर्षाचं. आता ताळेबंद सुरुवातीला दिला आहे, आपण एक एक आयटम बघू आणि कुठं कुठे येतात ते पाहू. आता बघा, भांडवल निधी, भांडवल निधी म्हणलं की ते देता बाजूला येणार. आता आदत्त खर्च आहेत दिलेत, पगार, भाडे, स्टेशनरी, पण 1 एप्रिल 2018 रोजीचा आहे सुरुवात. सुरुवात म्हणलं पण ही मागील वर्षाचं येतं खर्च, मग मागील वर्षाचं ही देणं आहे. देणं असल्यामुळं चालू वर्षी ते प्लस होत नाही तर ते मायनस होतं, कारण आपण नफा न कमविणाऱ्या संस्थाच्या खात्यात बघितलं असेल की उत्पन्न खर्च खाते हे फक्त चालूच वर्षाचा विचार करतं, मागील आणि पुढील वर्षाचे आयटम ते वजावट करतं. ओके, आता संपत्ती पाहू. आता रोख शिल्लक, बँक शिल्लकची एंट्री होत नाही, कारण काय, तीच सुरुवाती शिल्लक म्हणून आपल्या इकडे आलेली असते, त्यामुळे ह्याची एंट्री नाही आहे. आता इथं दिले उपस्कर, अप्राप्त वर्गणी आणि गुंतवणूक, ह्या सर्व आपल्या संपत्ती आहेत, म्हणून त्याची एंट्री संपत्ती बाजूला होईल. ओके, आता बघा, आपण येऊ ताळेबंदाकडे. आता प्रवेश शुल्क, वर्गणी आणि विविध प्राप्ती हे तिन्ही आयटम उत्पन्न आहेत, म्हणून त्याची एंट्री उत्पन्नला. पण वर्गणीमध्ये आपलं वर्ष कोणतं आहे ते पाहावं. आपलं वर्ष आपण बघितलं असेल तर 1920. आता बघायचं 18, 19, 19, 20. आता बघायचं इथं, बघायचं 18 इथं काय, 19, म्हणजे इथं मार्किंग करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 18, 19. मग 18, 19 ही मार्किंग आपण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपलं चालू वर्ष हे 18, 19 आहे, म्हणून चालू वर्षाची वर्गणी हे उत्पन्न बाजूला घ्यायची उत्पन्न खर्च खात्यात. आता बघा, भाडे, स्टेशनरी, पगार, फर्निचर दुरुस्ती, सचिवाचे मानधन, किरकोळ खर्च, हे सर्व आपण बघितलं. शोधन केलं, शोधनचे आयटम हे खर्च आणि संपत्तीला येतात, म्हणजे इथे सर्व ही खर्च आहेत, म्हणून ह्यांची एंट्री खर्च बाजूला. आणि ही शेवटची शिल्लक आहे, म्हणून ह्याची एंट्री संपत्ती बाजूला करायची. ओके, आता आपण बघू समायोजना ह्याच्यामधल्या पुढचं पेजमध्ये. आता समायोजनामध्ये आपण पाहत असतात की पहिली समायोजना बघू की मागील 2 महिन्याचे भाडे अजून देय बाकी आहे. तू देय बाकी आहे म्हणलं की ते मागील, म्हणजे चालू वर्षामधलं असतं. देणं असलं म्हणलं की चालू वर्षाच्या भाड्यामध्ये ते प्लस करावं, आणि दुसरी एंट्री ते देणं असल्यामुळे देता बाजूला करावी ह्याची. आता बघा, दुसरं की आपल्याला एंट्री दिली की एक